आज आपण मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कोणकोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम हे पात्र साकारणारा अभिनेता हर्षद अतकरीने MBA म्हणजेच मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकरने आर्ट्स या विषयामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय. रंग माझा वेगळा या मालिकेतील सौंदर्य म्हणजेच हर्षदा खानविलकरने लॉ या विषयामध्ये डिग्री प्राप्त केली आहे. अगबाई सुनबाई या मालिकेतील गिरीश ओक यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय. तर मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने आर्ट्स या विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुळकरने बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये तिने शिक्षण पूर्ण केलंय. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कीर्ती म्हणजे समृद्धी केळकरने कॉमर्स या विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पाहिले ना मी तुला या मालिकेतील समर म्हणजे शशांक केतकरने मास्टर्स इन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू हे पात्र साकारणाऱ्या अन्विता फलटणकरने आर्ट्स या विषयामध्ये डिग्री घेतली आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी मास्टर्स इन कॉमर्स केले आहे. देवमानूस या मालिकेतील किरण गायकवाडने कॉमर्समध्ये मास्टर्स केले आहे. माझा होशील ना या मालिकेतील गौतमी देशपांडेने इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली आहे. सांग तू आहेस का या मालिकेतील वैभवी म्हणजे सानिया चौधरीने ग्रॅज्युएशन केले आहे, तसेच तिने कथ्थकमध्ये मास्टर्स केले आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिमन्यू म्हणजे समीर परांजपेने इंजिनिअरिंग केलं आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकने आर्ट्स या विषयामध्ये डिग्री घेतली आहे. तर तुम्हाला या कलाकारांपैकी कोणता कलाकार जास्त आवडतो हे नक्की कमेंट्समध्ये कळवा.